जत तालुका संघ येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 3,70,00,000 3,12,00,000 थकबाकी वसुली केल्याबद्दल संघ येथील विविध कार्यकारी सर्वसेवा सहकारी सोसायटीचे संचालक तथा युवा नेते श्री नीलांबिका बसवेश्वर शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन सुभाष बसवराज पाटील, सोसायटी चेअरमन मेनुद्दीन जमादार, व्हाईस चेअरमन यल्लप्पा बिरादार आणि सर्व संचालक मंडळ आणि सचिव मलगोंडा बिरादार यांचा सत्कार सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, मंजूर चाचा खतीब, सरदार पाटील, बँकेचे CEO MD ST वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जत तालुक्यातील संघ सोसायटीचा मोठ्या प्रमाणावर NPA होता. जवळपास 4.5-4.5 कोटीचा NPA होता. जत सोसायटीचे सर्व संचालक मंडळ, चेअरमन सुभाष पाटील साहेब या सर्वांनी प्रयत्न करून तो NPA जवळपास 4.5-3 कोटींनी कमी करून तो 50 लाखावर आणलेला आहे आणि तो 50 लाखही या जूनपर्यंत वसूल करायचं आश्वासन त्यांनी या प्रसंगी दिलेलं आहे. जर संघ सोसायटीची वसुली यावर्षी 32% आहे, गेल्या वर्षी 26% होती. त्यांची आता प्रगती हळूहळू होत आहे. ते नेहमीच आता यापुढे या तालुक्यात अग्रेसर राहतील अशी या अपेक्षा व्यक्त करतो. आमच्या जिल्हा बँकेचं धोरणच आहे त्या सोसायट्या चांगलं काम करतील, चांगल्या वसुली असतील. त्यांना ऑफिस बांधकामासाठी बिनव्याजीचा 20 लाखाचा निधी हा बँकेमार्फत दिला जातो. आम्ही त्याच्यावर काही व्याज घेत नाही, मुद्दलाची तेवढी परतफेड करतो. ही संस्था आणि तफावतीमध्ये असतानाही धोरणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी यावर्षी चांगली कामगिरी बजावल्यामुळे आम्ही ते यावर्षी त्यांना मंजुरी द्यायचं संचालक मंडळाने सर्व संचालकांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे त्यांना आज मंजुरीचं पत्र दिलेलं आहे.